कन्नड वैदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाही, आणि ते आपले झेंडे लावतात, हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही. मला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे त्यांना विचारायला हवं, किंवा जे दोन मंत्री आहेत त्यांना सीमा भागासंदर्भातलं काम दिलं, चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई हे 3 तारखेला बेळगावला चालल्याचं वृत्तपत्रात मी वाचलं, त्यांना काय वाटतं, ते कोणाला भेटणार आहे आणि काय करणार आहे. कन्नड वैदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाही, आणि ते आपले झेंडे लावतात, हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही. त्याच्यामुळे हे असं घडलं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब येऊन त्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, आणि तुम्ही परत ते गुळमुळीत धोरण स्वीकारणार आहात, हात चोळत बसणार आहात, दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावातून जे घुसले आहेत लोक झेंडे लावायला, त्यांना घालवण्यासाठी परत एकदा आसामला जाऊन नवस करणार आहात. एकदा सांगा की परत नवस करणार ना, आम्ही नवस करायला चाललोय ते कर्नाटकशी आम्हाला लढायचं आहे म्हणून. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आतापर्यंत अशा प्रकारे कोणी धाडस केलं नव्हतं, पण एक दुबळं विकलांग सरकार, मानसिक दृष्ट्या अपंग सरकार, अस्थिर त्या राज्यात बसलं, त्यांना पाठीचा कणा नाही, स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही, अशा सरकारकडून या राज्याचं रक्षण होईल असं आम्हाला वाटतं.